राज्य सरकारने गेल्या हंगामात खरेदी केलेली तूर डाळ आता रेशन दुकानांवरती आणि खुल्या बाजारात विक्रीला उपलब्ध होणार आहे. केवळ 55 रुपये किलो दराने ही डाळ विकली जाणार आहे. त्यामुळे या व्यवहारात सरकारला तब्बल 500 कोटी रुपयांचा तोटा अपेक्षित आहे. गेल्या खरीप हंगामात राज्यात समाधानकारक पावसामुळे 203 लाख क्विंटल इतकं तुरीचं भरघोस उत्पादन झालं. शेतकऱ्यांनी पिकवलेली ही तूर खरेदी करण्यासाठी सरकारनं 425 केंद्र सुरू केली. बोनससह 5050 रुपये क्विंटल दरानं शेतकऱ्यांकडून 78 लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यापैकी 54 लाख क्विंटल तूर केंद्र सरकारनं आणि 25 लाख क्विंटल तूर राज्य सरकारनं खरेदी केली होती. या खरेदीपोटी राज्य सरकारला 1250 कोटी रुपये द्यावे लागले होते. राज्य सरकारनं खरेदी केलेली 25 लाख क्विंटल तूर सध्या सरकारी तसंच खाजगी गोदामात पडून आहे. येत्या जानेवारीपासून नवी तूर बाजारात येणार असल्यानं आणि इतर पिकांसाठी ही गोदामं खाली करावी लागणार असल्यानं आता या तुरीची विक्री करण्याशिवाय सरकारसमोर पर्याय उरलेला नाही. सध्या घाऊक बाजारात तुरीची काय स्थिती आहे त्यावर एक नजर टाकूया. सध्या अख्ख्या तुरीला 36 ते 38 रुपये प्रति किलो दर मिळतो, तर तुरडाळ 50 ते 60 रुपये किलो दरानं उपलब्ध आहे. लवकरच नवी तूर बाजारात येणार असल्यानं हे दर वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे राज्य सरकारनं अख्ख्या तुरीची डाळ करून ती रेशन दुकान तसंच खुल्या बाजारात विकण्याचं ठरवलंय. 1 आणि 5 किलोच्या पॅकिंगमध्ये 55 रुपये किलो दरानं ही तुरडाळ विक्रीसाठी आणली जाणार आहे. मात्र अख्ख्या तुरीची तुरडाळ करून ती रेशन आणि खुल्या बाजारात उपलब्ध करून देण्यासाठी सरकारला येणारा खर्च आणि सरकारनं तूर खरेदीला दिलेला दर यातील तफावत लक्षात घेता यातून सरकारला मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. 1 किलो अख्ख्या तुरीपासून 800 ग्रॅम डाळ तयार होते. डाळ करण्यासाठी प्रति किलो 4 रुपये खर्च येतो. त्याशिवाय वाहतूक खर्च आणि हाताळणी खर्च वेगळा असतो. म्हणजेच 1 किलो तुरडाळ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारला 75 रुपये खर्च येणार आहे. सरकार ही तुरडाळ बाजार भावापेक्षा कमी दरानं म्हणजेच 55 रुपये किलो दरानं ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहे. यातील 5 रुपये विक्रेत्याला कमिशन म्हणून मिळणार आहे. म्हणजेच सरकारला प्रत्येक किलो मागे 25 रुपये तोटा सहन करावा लागणार आहे. हा एकत्रित तोटा 500 कोटींच्या घरात जाण्याची चिन्ह आहेत. सध्या बाजारात तुरडाळ 80 ते 110 रुपये किलो दराने उपलब्ध आहे. मात्र सरकार आता सर्वसामान्यांसाठी 55 रुपये किलो दराने ही तुरडाळ उपलब्ध करून देणार आहे. सर्वसामान्यांना हा मोठा दिलासा असणार. मात्र मागील 2 वर्ष सरकारने तुरडाळीचा विषय योग्य रीतीने न हाताळणे राज्याच्या तिजोरीला याचा मोठा फटका बसणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आग्रेसा, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई.